च्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले हजारो प्रेक्षक या सर्वांचं मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक भरतजी देवळीकर, त्याचबरोबर त्यांचे बंधू ॲडव्होकेट अनिलजी देवळीकर व समीर तांगडे यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. असं वाटतंय ईशान पाटील की संघर्ष बघायला मिळेल, कारण 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, पण हे जे तिसरं षटक जे आहे हे फार महत्त्वाचं ठरेल. तिसरं षटक हे फार महत्त्वाचं ठरेल. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज ऋतिक. ऋतिक आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका, डाउन डी ग्राउंडचा फटका, लॉन्ग ऑन सीमार ह्याच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार मुन्ना याच्या बॅट मध्ये निघालेला. काशीबेने फटका मारलेला आहे, लॉन्ग ऑन सीमारेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली 19 रन, 11 गेंदों में 16 रन चाहिए, 11 चेंडू मध्ये 16 धावा पाहिजेत. अजूनही सामना संघर्षपूर्ण आहे, पण मात्र षटकार लागल्यानंतर थोडस समीकरण बदललेलं आहे. मुन्ना याच्या बॅटमध्ये निघाला हा दर्जेदार षटकार आपण बघितला. पुन्हा एकदा मुन्ना खेळण्यासाठी सज्ज होतोय. ऋतिक याला मात्र टॉप एज आणि याचबरोबर मुन्ना याची खेळ संपुष्टात. आम्ही येतोय मुन्ना बाद झाल्यानंतर. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदों में 16 रन चाहिए खेळण्यासाठी. कासिफ सज्ज होईल नॉन स्ट्रायकर यांना आमिर. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऋतिक लेफ्ट आर्म याला मात्र भिरकावून दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. मात्र सोपं समीकरण झालेलं आहे, कारण जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 10 धावा, 9 गेंदों में 10 रन चाहिए, 9 चेंडू आणि 10 धावा.
नौ गेंदों में 10 रन चाहिए। स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे अंजुमन संघाकडे, कारण संघाचे आतापर्यंत दोनच फलंदाज बाद झालेले आहेत। जवळपास 7 ते 8 स्थानापर्यंत फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत। 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, सोपं समीकरण। ऋतिक मागडा ठरतोय। हा चेंडूमध्ये अपरकटचा फटका, चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर डीप कव्हरला एक चांगला झेल। काशी बेजिगई संपुष्टात आलेले, 8 गेंदों में 10 रन चाहिए। 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। आतापर्यंत फलंदाजी करण्यासाठी जातोय रफिक। आमिर आणि रफिक अशी जोडी खेळपट्टीवर। आमिर खेळण्यासाठी सज्ज होईल आणि रफिक नॉनस्टॉक रेनला। 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ। लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। याला पुन्हा डाऊन दगडाचा फटका, चेंडू हवेत आहे आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का। बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय। आता मात्र खेळण्यासाठी जातोय अखिल। 4 फलंदाज बाद झाले आहेत। पहिला फलंदाज बाद झाला होता तो नाना, त्यानंतर बाद झाला होता मुन्ना, त्यानंतर कासिफ आणि त्यानंतर आमिर। आमिरला 0 बाद झालेला आहे। रफिक आणि अखिल अशी जोडी खेळपट्टीवर। 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। हॅट्रिकवर आहे ऋतिक। 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। 7 गेंदों में 10 रन चाहिए। चेसिंग इज कंपल्सरी। खेळण्यासाठी डावखुरा अखिल सज्ज होतोय। ऋतिक सुरुवातीला थोडा मागणं ठरल्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय। आता पण 2 षटकार आहेत षटकामध्ये दिलेले आहेत, पण मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलेले आहे। त्याला फटका खेळलेला आहे, लिव्हिंग एज। यावेळेला मात्र सोपा झेल होता खर तर। 1 धावी मिळते। आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। 6 गेंदों में 9 रन चाहिए। क्या हो सकता है, काही होऊ शकतो। अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये। रफिक आणि अखिल अशी ही बिनी जोडी खेळपट्टीवर आहे। अंतिम षटक कोण आटल ते बघायचंय। परेश येतोय।
परेश। अंतिम षटक, 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। यानंतर हुकचा फटका, चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय। 4 धावांसाठी चौकार। आता मात्र सोपं समीकरण, 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। पाच चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। यावेळेला एक चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू आहे, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती। 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। यानंतर फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। आता मतलब 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे। 3 गेंदों में 3 रन चाहिए, चेसिंग कंपल्सरी। 3 चेंडू आणि 3 धावा, चेसिंग कंपल्सरी। ज्याप्रमाणे चॅलेंज आणि वराल देवी संघाचा जो सामना झाला होता त्याप्रमाणेचा सामना बघायला मिळतोय। तो सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला गेला आणि बॅट आणि बॉलचा संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळाला। 3 चेंडू आणि 3 धावा। याला खेळण्याचा प्रयत्न, एक त्रुटी धाव पूर्ण केली जाते। 2 चेंडू आणि 2 धावा, 2 चेंडू आणि 2 धावा, 2 गेंदों में 2 रन चाहिए, चेसिंग कंपल्सरी है। दोन्ही संघ कर्णधाराने लक्ष द्यायचंय, दोनों टीम के कप्तान इस पर ध्यान रखे, चेसिंग कंपल्सरी। दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। याला फक्त स्लाइस केलेला आहे आणि 1 धाव पूर्ण केली। आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता, चेसिंग कंपल्सरी। एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता। एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता, 1 गेंदों में 1 रन चाहिए, कारण चेसिंग कंपल्सरी आहे, स्कोर लेवल झालेला आहे।
एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता। क्वार्टर फायनलचा सामना आहे, संघ सेमीफायनल प्रवेश करेल। अंब्रेला फील्ड बघायला मिळते, एक धाव वाचवण्यासाठी अंब्रेला फील्ड सजवलं जातंय। गोलंदाजीसाठी परेश पुन्हा एकदा मार्गस्थ। एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता। जबरदस्त मानसिक दबाव, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक पाठीराखे पंतांचा डेड बॉलचा इशारा। एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता। आणि याच बरोबर